तरी ते बघा, हे 1 मीटर हे अस्तर घेतलेलं आहे आणि याच्यावरच आता आपण जे पेपर पॅटर्न कटिंग केलेले होते ते ठेवणार आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे ही आहे फोल्डेड बाजू. फोल्डेड बाजूला आपण जो पेपर पॅटर्न कटिंग केलेला होता तशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि चॉकने पूर्ण याला आपल्याला निशाणा आपण घ्यायचा आहे. बाहेरची कटिंग करताना हा आहे आपला 2 फोल्ड कपडा. आता याला आपण 4 फोल्ड मध्ये फोल्ड करायचा आहे. अगोदर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. कमी जास्त जर असेल थोडंफार तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आणि अशी घडी टाकायची आहे. तर आता ही घडी टाकायची किती सगळ्यात महत्वाचं बाही कटिंग करताना, तर ही घडी आपल्या छातीचा 1/4 भाग एवढी टाकायची असते. मी 2 पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे बाही कशी कटिंग करायची ते. आता इथं बरोबर तुम्ही छातीचा 1/4 भाग म्हणजे 9 इंचाची घडी टाकायची आहे. तर इथे बघा, इथे येत आहे आपलं 9 इंच. ओके, आता ही बघा बरोबर आपली 9 इंचाची घडी तयार झाली. आता इथं बाहीची उंची टाकायची. बाहीची उंची जेवढी तुमची बाही असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून टाकायचं आपल्या अस्तरच्या बाहीसाठी. आता आपली बाही आहे 4 इंचाची, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आपली बाहीची उंची होणार आहे 5 इंच. तर इथे बघा 5 इंचावर बरोबर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आणि इकडं पण 5 इंचावर लगेच मार्किंग करून घ्यायची. आता हे झालं. आता इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. 5 इंचाच्या आतमध्ये जर तुमची बाही असेल तर कॅप हाईट तिथं आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. आणि 5 इंचाच्यापेक्षा मोठी असेल तर कॅप हाईट तुम्हाला 3 इंच घ्यायची आहे 8 इंचापर्यंत. आणि 8 इंचापेक्षा पुढं जर तुमची बाही असेल 9, 10, 11, 12 त्याच्यासाठी तुम्हाला 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. ओके, झालं क्लिअर तिथपर्यंत. आता इथं आपण 2.5 इंच कॅप हाईट घेणार आहोत. इथं 2.5 इंचावर मी मार्किंग केलं. ओके, आता इथून आपल्याला 2 इंच सरळ घ्यायचं आहे, जे की आपण शिलाई मार्जिनसाठी पाठीमागच्या भागामध्ये घेतलेलं आहे. तर इथं पण 2 इंच सरळ घ्यायचं. आणि इथून अशी जिथं आपली उंची आली आहे बाहेरची तिथं अशा प्रकारे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आता आपलं हे बरोबर आहे का नाही मुंडा हे कसं चेक करायचं, तर आपण ब्लाऊजवर मुंड्याचं माप चेक केलं होतं. तर मुंड्याचं माप आपलं किती आलं होतं, तर 7.5 इंच. तर इथे बघा किती येतं आपलं, बरोबर 7.5 इंच येते का नाही. इथे अशा प्रकारे तुम्ही पण चेक करायचं की बरोबर आहे का नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर एकदम तुमची बाई परफेक्ट येणार, अजिबात कमी पडणार नाही. तर इथे बघा आपलं 7.5 इंच परफेक्ट आहे. तर आता बाहीला आकार कसा द्यायचा,
सर एक आता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी डायरेक्टच असा आकार देते. तर तुम्हाला जर डायरेक्ट आकार देता येत नसेल तर इथं साडेसात घेतले त्याचं बरोबर हाफ करून घ्यायचं असं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आणि वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा प्रकारे असं मार्किंग करून घ्यायचं इथे अशा प्रकारे दोन्ही साईडला. आणि आकार देताना इथून थोडंसं खाली घ्यायचं आणि इथून याच्यात मिसळून इथं जे आहे ते आपल्याला 1.5 इंचापर्यंत स्टेटस ठेवायचं आहे. इथं अजिबात आपल्याला शेप द्यायचा नाही आहे. इथपर्यंत आपल्याला स्टेटस ठेवायचं आहे आणि इथून हलक्या हाताने अगोदर आकार द्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे ओके. आता इथून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे पुढच्या ह्याच्यासाठी. तर इथून याच्यात मिसळून इथून आपल्याला वरती घ्यायचं आहे. असं बघा अशा प्रकारे हा जो अर्धा इंच आहे याच्यात घेऊन तर इथून आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे. जो आपण 1.5 इंच स्ट्रेट ठेवला आहे त्याच्यात ॲड करून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. दिसतंय. आता हा झाला आपला बाहीचा परफेक्ट आकार. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे स्लीव्ह राऊंड म्हणजे आपला दंडेघेर जेवढा असेल तेवढा. तर इथं दंडेघेर माझा आहे 6 इंच. इथं 6 इंचावर मार्किंग करायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि ही 2 पॉईंट जोडून घ्यायची. ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि ही जी आहे ती आपली शिलाई मार्जिन एक्स्ट्राची लाईन. तर इथे बघा आपली ही बाही कटिंग झाली आहे. तर मार्किंग करून झाली आहे. आता आपण याची कटिंग करूया. आणि लगेच इथं असं नॉच लावून घ्यायचं आहे. हे आहे आपली फिटिंगचं. नॉच लावणंही गरजेचं आहे म्हणजे आपल्या फिटिंगला करताना समजतं की हां इथून आपली फिटिंग आहे आणि परफेक्टच येणार आहे. आता हे ओपन करूया आणि हे जे 2 आहेत पुढचे भाग ते आपण कट करून घेऊया जसं शेप दिलेलं आहे अगदी तसं. आणि कट कुठपर्यंत करायचं नॉचच्या जिथपर्यंत आपण हा कट दिलेला आहे फिटिंगचा त्याच्या आतमध्येच. तर इथे बघा हा जो पुढचा भाग आहे तो एवढा निघतो. तर इथं हा जो आपला आहे तो पुढचा भाग तो अशा प्रकारे क्रॉसचं चिन्ह लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला जोडताना समजते की हा जो भाग आहे तो आपला पुढचा भाग आहे. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडते. आता नाहीतर ह्या जे नेहमी शिवतात त्यांच्यासाठी नाही पण जे नवीन शिकणारे असतात ना किंवा ज्यांनी आता शिलाई स्टार्ट केली आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडून ह्या चुका होत्या पुढचा भाग पाठीमागे आणि पाठीमागचा भाग पुढं जोडला जातो. मग ते परत शिलाई खोलत बसण्यापेक्षा आपल्याला असं करायचं म्हणजे लक्षात राहतं. आणि इथं मी बाहीला पण खूप सुंदर अशी कटवर्कची डिझाईन करणार आहे. तर बाहीचा व्हिडिओ पण मी अपलोड करेन तुमच्यासोबत. त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. ओके. आता पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे. आता हे सगळे जे पार्ट आहेत ते आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तो हा आहे आपला ब्लाऊज पीस. तर इथे बघा अशा प्रकारे ही आपली ब्लाऊज पीसची डिझाईन आहे. तर तुम्हाला कशी घ्यायची आहे ही डिझाईन, आडवी घ्यायची असेल तर आडवी घेऊ शकता किंवा उभी घ्यायची असेल तर उभी घेऊ शकता. तर मी तर ब्लाऊजची डिझाईन आहे ती उभीच घेणार आहे अशी अशा प्रकारे. कारण मला बाहेरला असा कटवर्कची डिझाईन द्यायची आहे. तर याच्यानुसारच आपण देऊया आडवी घेऊया डिझाईन अशी छान दिसेल. म्हणजे भाईची शेप पण याच्याप्रमाणेच येते.